नमस्कार, मी डॉक्टर शैलजा धर्माधिकारी। आपण मागे वसंत ऋतुचर्या कशी पाळायची, त्यात आपण आपल्या जेवणामध्ये काय बदल करायचे, पाणी कसं प्यायचं किंवा आपण व्यायाम किती करायचा, काय गोष्टी टाळायच्या आणि काय घ्यायच्या हे सगळं पाहिलेलं आहे। अशा पद्धतीने ही वसंत ऋतुचर्या आपण जरी तंतोतंत पाळली तरी कधी कधी काही जणांना त्यातून त्रास होतातच, कारण काळामध्ये ऊन हे प्रखरतेने जाणवत असतं, त्याच्यामुळे शिशिर ऋतूत जो शरीरात साठलेला कफ असतो तो पातळ होतो, उन्हामुळे पित्त वाढतं आणि कफप्रकोपामुळे सुद्धा कफाचे काही तक्रारी आपल्याला या काळात जाणवतात। सगळ्यात जास्त जाणवणारी तक्रार म्हणजे सर्दी। या सर्दीमध्ये नाकातून पाणी येतं, नाक चोंतं, डोकं दुखतं, कधी कधी मळमळ पण व्हायला लागतं, एकूणच अंग दुखतं। अशा वेळेस आपल्याला घरच्या घरी काय उपाय करता येतील ते आपण पाहूयात। अशा जर त्रास सुरू झाले तर सगळ्यात महत्त्वाचं घरात असलेली तुळशीची पानं आणि आल्याचा रस, तुळशीच्या पानांचा रस आणि आल्याचा रस हा मधातून जर आपण घेतला तर आपल्याला फायदा होतो। तसंच घरात जर लिंबू असेल तर लिंबाचा रस, 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा, त्याच्यात 1 चमचाभर जर आपण आल्याचा रस टाकला आणि त्याच्यात गुळ घालून घेतला तरी पण ही सर्दी कमी होते। तुळशीच्या रसामध्ये थोडंसं त्रिकटू चूर्ण घरामध्ये आपण ठेवतोच, म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी, हे चूर्ण जरी आपण ह्या तुळशीच्या रसात घालून घेतलं तरी पण आपल्याला त्याचा फायदा होतो। तसंच हळद आणि गूळ हे पाण्यात टाकून त्यांचा काढा करून जरी आपण दिवसातून 3-4 वेळा पिला तरी ही सर्दी कमी होते। आपल्याकडे खडीसाखर असते, त्या खडीसाखरेवर जर आपण थोडं निलगिरीचं तेल 2-3 थेंब टाकून जर ती खडीसाखर खाल्ली तरी ही सर्दी कमी होते। तसंच घरात असलेला गवती चहा, आलं, तुळशीची पानं, त्याच्यात थोडेसे 2-3 मिरे हे टाकून जर आपण त्यांचा काढा करून पिला किंवा चहा करून जर त्याचा आपण दिवसातून 3-4 वेळा पिला तरी पण ही सर्दी आपली कमी होते। हे झाली पोटातून घ्यायचे इलाज। आपण जेव्हा सकाळी उठल्याबरोबर किंवा संध्याकाळीसुद्धा जर गरम पाण्यामध्ये जर निलगिरीचे 2-3 थेंब टाकले आणि त्याची वाफ घेतली तरी पण आपल्याला ह्या सर्दीपासून मुक्तता होते। तसंच या उकळत्या पाण्यामध्ये पुदिन्याची पानं टाकून जरी आपण त्याची वाफ घेतली तरी आपल्याला फायदा होतो। तसंच माक्याच्या पानाचा रस जर 2-2 थेंब नाकात टाकला तर ही सर्दी नक्कीच आपल्याला कमी होताना दिसते। ही सर्दी झाल्यावर सुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टी अजून केल्या पाहिजेत, म्हणजे पथ्यकर गोष्टी काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंघन करणं, म्हणजे उपास आपण करावा आणि दिवसभर सतत गरम पाणी प्यावं। हे पाणी गरम करतानासुद्धा त्याच्यामध्ये तुळस, आलं, मिरे, थोडेसे दालचिनी असं टाकून जर हे पाणी गरम करून ते पाणी जर आपण दिवसभर पीत राहिलो तर ही होणारी सर्दी आपल्याला त्रास देणार नाही। तसंच जेवणामध्ये सुद्धा मुगाच्या डाळीचं सूप, ज्वारीच्या लाह्या किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा गव्हाचे फुलके ह्याच जेवणामध्ये आपण याचा जास्त अंतर्भाव आपण जेवणामध्ये केला पाहिजे। शक्यतो भात खाणं टाळलं पाहिजे आणि सर समजा भात खावासाच वाटला तर जुना तांदुळाचा भाजून भात करावा आणि तो आपण थोडासाच खावा, म्हणून आपल्याला त्यामुळे आपल्याला ही सर्दीचे त्रास होणार नाही आणि झाले तरी आपल्याला पटकन त्यातून मुक्तता होऊ शकते। या सर्दीसोबतच कधी कधी आपल्याला खोकल्याचा सुद्धा त्रास होतो, त्याच्यात कोरडा खोकला असतो। जेव्हा आपल्याला सर्दीसोबत फक्त कोरडा खोकला असेल तेव्हा आपण पटकन छातीला कुठल्याही जे घरामध्ये जे तेल असेल ते थोडंसं कोमट करायचं आणि छातीला लावून ते गरम कपड्याने छाती शेकावी। तसंच घरात जर तीळ तेल असेल किंवा अगदी आपलं शेंगदाण्याचं जरी तेल असलं तरी ते गरम करून 10-15 ml तेल आपण नुसतं जरी पिलं तरी आपल्याला फायदा होतो। किंवा सुंठ, 1 चमचा सुंठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आणि ते सुद्धा जर आपण मिश्रण तीळ तेलातून घेतलं तरी हा कोरडा खोकला आपल्याला कमी होताना दिसतो।
तसंच आपली घरामध्ये जर पिंपळी चूर्ण असेल तर साधारणपणे एक अर्धा चमचा पिंपळी चूर्ण एक कपभर दुधामध्ये उकळून घ्यावं आणि ते दूध पिलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. असा जेव्हा कोरडा खोकला येतो तेव्हा ज्येष्ठ मध चूर्ण एक ग्रामभर आणि ते मधात कलवून जर आपण दिवसातून 3-4 वेळा घेतलं तरी पण हा कोरडा खोकला कमी होतो. थोडीशी लवंग आणि खडीसाखर जरी आपण चघळली तरी पण हा कोरडा खोकला कमी होतो. कधी कधी फक्त कोरडाच खोकला नाही तर खोकल्यासोबत कफ पण असतो. अशा वेळेस डोकं जड पडतं, कधी कधी मळमळ पण होतं. अशा वेळेस आपण आजूबाजूला कुठं अडुळशाची पानं असली तर त्या अडुळशाच्या पानांचा ची पानं वाफवून घ्यायची आणि त्याच्यातून रस काढून तो जो अडुळशाचा रस आहे तो मधातून घ्यावा. तसंच आल्याच्या रसातून किंवा तुळशीच्या रसातून थोडंसं त्रिकटू चूर्ण टाकून, म्हणजे सुंठ मिरे पिंपळीचं त्रिकटू चूर्ण आपल्याला रेडीमेड मिळतं, ते त्रिकटू चूर्ण टाकून जरी आपण तो आल्याचा आणि तुळशीचा रस घेतला तरी हा कोरडा खोकला कमी होताना आपल्याला दिसतो. एक कपभर पाण्यामध्ये थोडासा मध टाकून घेतला तरी पण हा खोकला आणि कफ कमी होतो. तसंच आपण दूध उकळून घ्यायचं आणि त्याच्यात ह्या काही लसणांच्या पाकळ्या टाकायच्या आणि पुन्हा त्याला उकळी आणून घ्यायची आणि ते दूध पिलं तरी पण हा खोकला कमी होतो. घरात आपल्या कोरफड लावलेलीच असते की कोरफडीची पानं भाजून घ्यायची आणि त्यातला आतला गर काढून त्याच्यावर थोडीशी चिमूटभर हळद घालून जर तो गर आपण घेतला तरी पण खोकला हा कमी होतो. तसंच एक भाग कात, एक भाग त्रिकटू चूर्ण आणि ज्याच्या अगदी पावभाग कापूर या सगळ्यांचा मिळून जर काढा करून घेतला तरी पण हा खोकला आपल्याला कमी होताना दिसतो. तसंच घरातच असलेली हळद, लसूण, ओवा आणि गूळ यांची जर गोळी आपण घेतली तरी पण हा खोकला आपल्याला कमी होताना दिसतो. हा कफाचा त्रास असतो त्याच्या अशा वेळेस जर आपण छातीवर जायफळाचा किंवा सुंठीचा लेप लावला आणि छातीला आणि डोक्याला दोन्हीकडे जर असा हा लेप आपण जर लावला तर होणारा हा सर्दी, खोकला, कफ हे सगळेच तक्रारी आपल्याला कमी होताना दिसतील. आणि विशेषतः पथ्य ह्याच्यात असं करायचं आहे आपल्याला की थंड पाणी, फ्रीजचं पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम किंवा जास्त तळीव पदार्थ, फरसाण, शेव यासारखे पदार्थ आपण खाणं टाळलं पाहिजे. तसंच दिवसभर फक्त गरम पाणी प्यायचं, लंघन करायचं आणि ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या, ज्वारीची बाजरीची भाकरी, गव्हाचे फुलके, जेणेकरून आपल्याला असं हलकं पचायला हलकं असं अन्न, मुगाच्या डाळीचं कढण, जुन्या तांदळाचा भाजून भात, अशा पद्धतीचाच आपण आहार घेतला तर ह्या खोकल्यापासूनसुद्धा आपल्याला सुटका होऊ शकते. या काळात होणारा अजून एक त्रास म्हणजे लघवीला आग होणं किंवा लघवी वारंवार होणं, थेंबथेंब होणं, अडकून होणं, असे वेगवेगळ्या तक्रारी लघवीच्या बाबतीतसुद्धा होताना दिसतात. अशा वेळेस जर आपल्याला घरात काही नसेल तर पटकन 1-2 चमचे तूप पिऊन त्याच्यावर कोमट पाणी पिलं तरी हा त्रास कमी होतो. घरात धणे असतात, जिरे असतात, ते थोडेसे ओबडधोबड कुटून घ्यायचे आणि रात्री साधारण 2 तांबे पाण्यामध्ये मूठभर धणे किंवा जिरे हे कुटून ठेवून, म्हणजे ते भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्याबरोबर ते कुस्करून गाळून ठेवायचं आणि तेच पाणी जर आपण दिवसभर खडीसाखरेसोबत जर घेतलं तर हे लघवीच्या सगळ्या तक्रारी आपल्याला कमी होताना दिसतात. तसंच जुना गूळ आणि तूप एकत्र करून जर आपण खाल्लं आणि त्याच्यावर कोमट पाणी पिलं तरी पण हा लघवीचा त्रास कमी होताना दिसतो. तसंच आपले मनुके, चंदन, वाळा यांचा जर काढा करून तो खडीसाखरेसोबत घेतला तरी पण आपल्याला या लघवीच्या तक्रारी कमी होताना दिसतात. अजून एक आपला जो आहार्य पदार्थ आहे कुळीत किंवा ज्याला हुलगे म्हणतात, त्या हुलग्याचं कढण म्हणजे हुलग्याचं सूप जर आपण वारंवार पिलं तर शरीरातली उष्णता कमी होते आणि लघवीच्या मार्गात असलेले सगळे अडथळे दूर होऊन लघवी साफ होते. आणि खूपच आग होत असेल तर आपल्याकडे घरामध्ये जर चंदनाचं खोड असेल तर ते चंदनाचं खोड उगाळून
त्याचा लेप खालच्या पोटावर जर केला तर ही होणारी आगसुद्धा कमी होताना दिसते. चंदनाच्या खोड्याच्या गंधामध्ये थोडंसं पाणी टाकून पिलं तरी पण एक प्रकारचा थंडावा येतो आणि ही लघवीला होणारी आग कमी होते. अजून एक तक्रार असते की आपण उन्हात फिरल्यामुळे खूप डोकं दुखतं. अशा वेळेस जर आपण हा चंदनाचा आणि कापूराचा जर लेप डोक्याला लावला तर ही उष्णता शरीरात जी वाढलेली असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे होणारी डोकेदुखीसुद्धा कमी होते. तसंच चंदन आणि वाळ्याचा आपण काढा जर खडीसाखरेसोबत घेतला तरी डोकेदुखी कमी होते. कमीच नाही झाली तर आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण सुतशेखर, चंद्रकला रस, कामदुधा यासारखे वेगवेगळे औषधं घ्यावीत. अशा पद्धतीने ही उन्हामुळे होणारी जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये अविपत्तिकर चूर्णाचा खूप चांगला फायदा होतो. हे अविपत्तिकर चूर्ण जर आपण तुपातून घेतलं तर ही डोकेदुखी कमी होते. कोठा साफ ठेवला पाहिजे, त्याच्यासाठी आपण दिवसभर 10-12 मणके भिजवून ठेवावेत आणि ती रात्री झोपताना घ्यावीत. म्हणजे आपलं शरीरात वाढलेलं पित्त आहे ते अधोमार्गाने निघून जाऊन होणारी डोकेदुखी ही कमी होते. तसेच उन्हात फिरल्यामुळे खूपदा घोळाणा फुटतो, म्हणजे नाकातून रक्त येतं. अशा वेळेस ज्याचा घोळाणा फुटलेला आहे त्याला आधी पूर्ण शांतपणे झोपवावं आणि त्याचं नाक चिमटीत धरून ठेवावं. त्याच्यामुळे रक्तस्राव थोडासा थांबतो. इतकं करूनही जर नाही थांबला तर थोडासा छोटा कापसाचा बोळा घ्यायचा आणि तो तुपात भिजवून तो नाकात त्याच्या घालून ठेवायचा आणि तो जर 1-1.5 तास 2 तास जर नाकात ठेवला, जिथून रक्त येते तिथे जर ठेवला तर हा रक्तस्राव थांबतो. दुर्वांचा रस जर आपण नाकात घातला तरी पण हे नाकातून येणारं रक्त लगेच थांबतं. किंवा आजकाल दुर्वा सिद्ध घृतसुद्धा मिळतं. या घृताचे किंवा गाईचं तूप जे ते जरी जर आपल्या घरात असेल तरी त्याचे जरी 2-2 थेंब आपण जर नाकामध्ये टाकले तरी नाकातून येणारं हे रक्त थांबतं. आणि आपल्याला पथ्य म्हणजे ह्याच्यात असं आहे की आपण उष्ण तीक्ष्ण पदार्थ किंवा तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत आणि सगळा शीतोपचार म्हणजे द्राक्ष, डाळिंब, संत्री यासारखे पदार्थ, आवळा ही सारखे पदार्थ आपण जर खात राहिलो तर आपल्याला हा होणारा उष्णतेचा त्रास अजिबात होणार नाही. अजून एक त्रास या काळात जाणवतो तो म्हणजे उन्हात फिरल्यामुळे ताप येतो. अशा वेळेससुद्धा ताप आल्यावर पहिल्यांदा पटकन उपचार असा करावा लागतो की थंड पाण्याने आपण थंड पाण्याच्या कपड्यांनी सगळं अंग त्याचं पुसून घ्यावं. चंदन, वाळा याचा काढा करून पेशंटला द्यावा. तसंच गुळवेल, नागरमोथा आणि मनुका यांचा जरी काढा आपण त्यांना करून दिला तरीही त्यांची उष्णता शरीरातली कमी होऊन येणारा ताप कमी होतो. घरी जर पारिजातकाचं झाड असेल तर त्या पारिजातकाच्या झाडाच्या म्हणजे जे पानं असतात त्याचा रस काढून जर आपण 4-4 चमचे रस 3-4 वेळा जर दिवसातून दिला तरी पण हा ताप कमी होतो. कधीकधी काय होतं की आपण उन्हाळा वाढल्यामुळे AC मग कूलरमध्ये बसतो, आईस्क्रीम खातो किंवा कोल्ड्रिंक्स पितो, फ्रीजचं पाणी पितो, ह्याच्यामुळे सुद्धा सर्दी खोकला येऊन आपल्याला ताप येतो. अशा वेळेस मात्र आपण पेशंटला बाहेरचं ऊन बाहेरचा वारा अजिबात लागू देऊ नये आणि त्याला जे आपण कफाचे उपचार असतात म्हणजे जसं की आल्याचा रस आहे किंवा तुळशीचा रस आहे याच्यामध्ये जर आपण त्रिकटू चूर्ण टाकून दिलं तरी हा म्हणजे वात आणि कफामुळे होणारा जो ताप आहे तो कमी होईल. त्रिकुटू चूर्ण आणि कडुलिंबाचा चिपाणं यांचा काढासुद्धा इथे आपल्याला फायदेशीर ठरताना दिसतो. तसंच आडुळसाच्या काढ्यामध्ये सुद्धा जर थोडंसं त्रिकटू चूर्ण टाकून दिलं तरी पण हे सर्दी ताप खोकला जे आहे ते कमी होतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळे फ्रीजचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स ह्या गोष्टी टाळाव्यात, गरम पाणी प्यावं आणि लंघन करावं. अशा पद्धतीने हे आपले जे वसंत ऋतूत होणारे जे वेगवेगळे आजार आहेत ते आपण घरच्या घरीसुद्धा आपण त्याचे उपचार करून हा उन्हाळा आपण सुसह्य करू शकतो. आपण ते उपचार घरच्या घरी करा
आणि ह्या वसंत ऋतूचा आनंद घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.